औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याच्या नामांतर ठरावास महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी दिली आहे. मात्र या निर्णयाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले होते. तर आज राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं या ठरावाच्या विरोधात काळ्या फिती बांधून निदर्शने करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलंय. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस मायनर डिपार्टमेंटच्या वतीने एक लाक्षणिक सत्याग्रह उपोषण करून औरंगाबाद संभाजीनगर जो शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जो प्रस्ताव पारित झालेला आहे त्याला विरोध म्हणून आम्ही आज इथं विरोध करत आहोत. शहरात अनेक लोकांनी अनेक इतर पक्षांनी विरोधकांनी अशी बोंब उडवली आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याला समर्थन दिलेलं आहे, पण तो चुकीचा आहे. राष्ट्रवादी पक्षाने कधी समर्थन केलं नाही, करणार नाही. म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही इथं निदर्शन करून उपोषण करून या मुद्द्याला विरोध करत आहोत आणि पुढेही करणार आहेत, कारण की औरंगाबादकर आहोत, औरंगाबाद राहणार. म्हणून आम्ही आज पक्षाच्या वतीने याला निषेध म्हणून विरोध म्हणून इथे आज लोकशाही मार्गाने हे आंदोलन सुरू केलेलं आहेत. महाराष्ट्रात प्रथमच औरंगाबादमधून ह्या सुरुवात झालेल्या आहेत आणि हा पुढेही चालू राहणार आहे.